1966 ला बुद्धविहार ट्रस्ट स्थापन झालेली आहे, जी की आता बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात अस्तित्वात आहे. टेक्सास गायकवाड हा 1994 आलेला आहे. मग 1966 आधी येते की 1994? तुम्ही जनतेने ठरवायचं आहे आणि प्रशासनाने ठरवायचं आहे. 1966 ट्रस्ट आधी आहे ना, हे नंतर 94 आलं आणि त्याचा पत्तासुद्धा धर्मदाय आयुक्तामध्ये तिकडे आंबेडकर नगरचा आहे, इथला पत्ता नाही आहे. आणि म्हणून देश जनतेची दिशाभूल आहे आणि त्यांनी आता हे बांधकाम करून प्रशासनाची सुद्धा दिशाभूल केली, पोलिसांची सुद्धा दिशाभूल केली आहे. आणि म्हणून त्याच्यावर हा फसवणुकीचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याने कठोर. आज आपण या ठिकाणी देवरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहार, ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी स्वतः या ठिकाणी मूर्तीची स्थापना केली होती, आणि या ठिकाणी जे बुद्धविहार आहे त्या बुद्धविहाराच्या जागेविषयी आणि बांधकाम, या बुद्धविहाराच्या बांधकामाविषयी अनेक वर्षापासून या ठिकाणी काही वाद चालू आहेत, तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि भारिपच्या वतीने या ठिकाणी कॅन्टोनमेंट बोर्ड, या कॅन्टोनमेंट बोर्डवर एक मोर्चा निघत आहे, काढत आहे, आणि या मोर्चाची काय मागणी आहे आणि काय निवेदन देणार आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. वंचित बहुजन आघाडीचे तायडे साहेब यांच्याकडून. आज 2 नोव्हेंबर या ठिकाणी 3 नोव्हेंबर 14 ऑक्टोबरपासून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम हे इथला मनुवादी इसम, मनुवादी दलाल टेक्सास गायकवाड यांनी या ठिकाणी बांधकाम चालू केलं आहे. आणि मग त्यांनी कसली परवानगी न घेता, कंटोनमेंटची परवानगी न घेता, कंटोनमेंट तर म्हणतं की इथं रेड झोन आहे, मग रेड झोनमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल आतापर्यंत कंटोनमेंट बोर्डाने का केला नाही, या सवाल विचारण्यासाठी आम्ही कंटोनमेंट बोर्डावर सर्वजण चाललेलो आहोत. पोलिसांनासुद्धा आम्ही नम्र विनंती केली, 2-3 दिवस झाले आम्ही पत्रव्यवहार केला की त्याच्यावर गुन्हा दाखल करा, कारण त्याने चुकीचं काम केलं आहे, त्याने अनधिकृतपणे इथं बांधकाम केलेलं आहे. तर मग अनधिकृतपणे बांधकाम केलं असताना, परवानगी नसताना त्याच्यावर कंटोनमेंट बोर्ड किंवा पोलिसांनी आतापर्यंत गुन्हा दाखल का केला नाही, आणि म्हणून यात सर्व जनता जी आहे यांचा रोष असा आहे की हे जर आमची पावनभूमी आहे, हे आमची धम्मभूमी आहे, हे आमची अस्मिता आहे, अशा ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी हात लागलेले आहेत, या ठिकाणी मूर्ती स्थापना जी केली आहे ते बाबासाहेबांनी केलेली आहे, आणि म्हणून या अस्मितेला कुठल्याही ऐराग्याऱ्या RSSवादी मनुवादी पिलावळाची इथं काहीसुद्धा काम नाही. आम्ही काय, जनता आमच्या पद्धतीनं आम्ही बांधू, जनता ही सर्वश्रेष्ठ आहे, आणि जनतेच्या माध्यमातून जनतेच्या पैशातून इथं भव्य दिव्य असं विहार होणार आहे. आणि म्हणून त्यासाठी हे काम थांबवलं आहे, पण तरीसुद्धा काम थांबवणं इतपत आमची मागणी नाही. त्याच्या पुढचं त्याला टेक्सास गायकवाड आणि त्यांची जी काही ती संस्था आहे बुद्धविहार कृती समिती, या सर्व विश्वस्तावर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, योग्य पद्धतीनं कायद्याच्या चौकटीमध्ये राहून अशा प्रकारचं विनंती करण्यासाठी आम्ही कंटोनमेंट बोर्डाचे वर मोर्चा घेऊन चाललेलो. त्यांचं असं म्हणणं आहे की मी पहिल्यापासून इथं काम करत आहे. 1966 बुद्धविहार ट्रस्ट स्थापन झालेली आहे, जी की आता बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात अस्तित्वात आहे. टेक्सास गायकवाड हा 1994 आलेला आहे. मग 1966 आधी येते की 1994? तुम्ही जनतेने ठरवायचं आहे आणि प्रशासनाने ठरवायचं आहे. 1966 ट्रस्ट आधी आहे ना, हे नंतर 94 आलं आणि त्याचा पत्तासुद्धा धर्मदाय आयुक्तामध्ये तिकडे आंबेडकर नगरचा आहे, इथला पत्ता नाही आहे. आणि म्हणून देश जनतेची दिशाभूल आहे, आणि त्यांनी आता हे बांधकाम करून प्रशासनाची सुद्धा दिशाभूल केली, पोलिसांची सुद्धा दिशाभूल केली आहे, आणि म्हणून त्याच्यावर हा फसवणुकीचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याने कठोर अशी कारवाई झाली पाहिजे, ही मागणी आहे. महाराष्ट्र सरकारने जे 2 कोटी दिले होते ते परत गेलेत का आहेत तसेच पडून, ते माहीत आहे, त्याने खाल्ले असेल, त्यांनी काय केलं त्याला माहिती आहे, तो काय आमचा विषय नाही. सर, हा जो मोर्चा आहे खूप म्हणजे उशिरा निघालेला आहे आता, तर या मोर्चाची दिशा आणि रूट कसा असणार आहे तेवढं जनतेपर्यंत? ट्रस्टी सांगते, ट्रस्टीने ते हे केलेलं आहे, कॉल केला आणि आधी सांगितलेलं आहे, तरी सुद्धा आमचे सांगा आपण या ठिकाणी निघून बाजारपेठेमधून सरळ तलाठी कार्यालयापर्यंत जाणार आहोत. तिथून डाव्या हाताला रेल्वे स्टेशन आहे, डाव्या हाताला रेल्वे ब्रिज आहे, रेल्वे ब्रिज क्रॉस करून आपण सरळ कॅन्टोन बोर्डावर जाणार आहोत. हायवेला आमच्या लोकांना आम्हाला त्रास नाही द्यायचा आणि हायवेला आम्हाला रस्ताही बंद करायचा नाही आहे. आम्ही शांतताप्रिय माणसं आहोत, बाबासाहेबांची घटना मानणारी माणसं आहोत आणि कायद्याचं पालन करणारी माणसं आहोत, म्हणून आम्ही रस्त्यावर न जाता मधल्यासर आम्ही जाणार आहोत आणि दरळ कॅन्टोनमेंट बोर्डावरती रेल्वे ब्रिज करून जाणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा